बातमी ठाण्यातून आहे. ठाण्यात टोल मुक्तीसाठी मनसैनिकांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडलेलं आहे. ते रस्त्यावर उतरलेत. आनंदनगर मुलुंड टोल नाका ठाणेकरांसाठी टोल मुक्त करा या मागणीसाठी मनसेनं आंदोलन छेडलंय. याआधी ठाण्यात मनसैनिकांनी मानवी साखळी करून आंदोलन केलं. यानंतर पुन्हा धरणे आंदोलन करण्यात आलं. ठाण्याच्या प्रवेशद्वारावरचं हे आंदोलन चर्चेचा विषय ठरलंय. यावेळी या मार्गानं जाणाऱ्या सर्व MH04 गाड्यांना मनसेनं टोल न भरण्याचं आवाहन केलं. मला असं वाटतंय की मागचे 22 वर्ष ठाणेकरांकडून हा झिझियाकर वसूल केला जातोय. मुळात टोल वसूल करतोय महाराष्ट्र शासन आणि ठाण्यातल्या रस्त्यांचा खर्च करतोय ठाणे महानगरपालिका. आमच्याकडनं रस्त्यांसाठी ऑलरेडी करांच्या रूपाने विविध करांच्या रूपाने पैसे घेतले जातात. तरीसुद्धा मागचे 20 आम्ही टोलचे पैसे हे भरतोय आणि मला वाटतं 20 जो काही खर्च तुम्ही या रस्त्यांसाठी केला होता तो पूर्ण निघाला असेल. म्हणजे आपण टोल तर भरतोयच पण त्याच्याबरोबर पेट्रोलचे भाव पण तेवढेच दराने वाढलेले की आपल्याला ते परवडत नाही. म्हणजे गाडीही परवडत पण नाही आहे पण त्याचबरोबर टोलच्यामुळे हा वेळही जातोय. आपण ज्यावेळेला गाड्या घेतो रस्त्याचा पण टॅक्स घेता ना तुम्ही. नंतर आता हे जे टोल 22 करतात रस्त्याची अवस्था काय? खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा काहीच कळत नाही आहेत. मध्ये तो पिवळा पट्टा काय पिवळ्या पट्ट्यात झालं कुठेच काही नाही आहे. हे ठाणेकरांकडून राजरोसपणे अधिकृतरित्या